Sony LIV. We live to entertain. Download the app. Sony LIV app download kara. Sony LIV. We live to entertain. मंडळी आता इथे एक साधू बुवा येणार आहेत. जगातल्या सगळ्या समस्या सोडवणाऱ्या या साधू बुवांच्या आयुष्यातच आता एक मोठी समस्या निर्माण होणार आहे. बघूया ती काय आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे गावकरी मोहित्यांची मयुरी, मात्र्यांचा अंकित आणि आपले या आठवड्याचे खास पाहुणे प्रभाकर मोरे. चालू रिंगटोन वाजते. हॅलो, अगं हो पोचलो पोचलो मी. किती काळजी करतेस हा. फोन ठेव, बँकेत लय गर्दी आहे माहितीये तुला. हा केवढी गर्दी आहे बघ, इथं कस्टमर किती आले. ठेव ठेव फोन. तुम्हाला वाटलं असेल नाही मी हे साधूचं कपडे घालून आलोय तरी बँकेत आलो असं का सांगितलं आहे. काय मी माझ्या तरुणपणी ना मी बँकेची ना लेखी परीक्षा पास झालो होतो. काय समजलो ते काय तो मी मुलातच ब्रिलियंट का नाही. मग मी तोंडी परीक्षा सामोरं गेलो तर मला त्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही लोन कोणाला देणार. मुलात मी सज्जन, खोडात पण सज्जन, पानात पण सज्जन. मी म्हणालो की मी गरिबांना लोन देणार. फेल केला ना मला. ते म्हणाले जर गरिबाला लोन दिला तर तो फेडणार कसा. काय समजलं. त्याच्या मागे लागणार कोण. लोन श्रीमंतला द्यायचा म्हणजे ते विदेशात पळून जातात आणि पोलीस त्यांच्या मागे लागतात. आपल्याला मागे लागायला लागत नाही. वा वा, काय सांगू. नोकरी गेली हो. पण काय त्या दरम्यान काय झालं माहिती आहे. मी बँकेत नोकरीला लागतोय म्हणून माझ्या घरच्या लोकांनी माझं लग्न जुळवलं. नाही तर काय माझं लग्न होण्यातलं नव्हतं. म्हणून तर माझं लग्न झालं ना. काय समजलं. लग्न झालं पण आता पोटापर्यंत धंदा काय. म्हणून मी हा बुवाबाजीचा धंदा सुरू केलेला आहे. काय आहे या धंद्यात ना इन्कम टॅक्स नाही. आणि हा धंदा ना माझ्या बायकोला आणि पोरीला माहिती नाही आहे. त्यांना अजून माहिती आहे की मी बँकेत कामाला जाते म्हणून. काय समजले. अशी गोष्ट झालेली आहे असं. पण या धंद्यात मी सेट झालेलो आहे. आता स्वतःचं घर घेतलेलं आहे, पोरीला चांगलं शिकवलेलं आहे. आता एकदा पोरीचं लग्न झालं की मी मोकला. काय समजली. तू अजून पण घंटाच वाजवतोस. बोल बालका. ही पोरगी माझीच आहे. सगळं तुझ्या आईला कळलेलं नाही आहे ना. आईला. हा आईला कळलं. आईला काय झालं. अगं तुला कळलं का. तू आईला न सांगता इथे आली आहेस हे बाबांना न सांगता कळलेलं आहे. बाबा तुम्ही ग्रेट आहात. बाबा तुम्ही अंतर्यामी आहात. मी आहे बाबा अंतर्यामी. जे फक्त असती माठ त्यांना दावी मी वाट. दक्षिणा रुपये साठ जिंदगी हरभरा. समाजले चालू. बाबा बाबा बाबा. काय बाबा बाबा. मला ना यांच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. हसू नको करू. अगं बाबा अंतर्यामी आहेत. बाबा पॉवरफुल आहेत. बाबा मी परवा आलो होतो ना. मला बोललो माझी एक आयटम आहे. आयटम काय. मला भाव देत नाही. तुम्हीच म्हणालात पोरीला आपल्या मठात घेऊन ये. तिचा बाप तुला भाव काय. खायला वडा पाव देईल असं मी म्हणालो होतो. हो चुकून माती खाली स्लिप अप टंग झल्ली. खाली खल्ली वल्ली प्रभा म्हणे. काय समाजली शालू. प्लीज मला काहीतरी उपाय सांगा ना. मला नाही वाटतो माझा खडूस बाप ह्याला हो म्हणेल. मी खडूस आहे. तुझा बाप खडूस नाही बालिके. तुला सांगतो अगं तुझा बाप फार सज्जन आहे. चल चल. काय सज्जन. अरे परवा ही मला सांगत होती. काय. बापाने शेजारच्या आंटीला असा इशारा केला. लय मारला हिच्या बापाला. नाही नाही तुला सांगतो. तुझा बाप आहे ना दिव्य तेज. काय त्याची कांती तुकतुकी तुला सांगतो. अगदी बघण्यासारखा रुभावदार. आताची जी बायको आहे ना आताची बायको त्याची ती नेता द्रष्ट. ती त्याच्या लायकीची नाही आहे. वास्तविक ना त्याचं लग्न माधुरीशी व्हायला होत. कोणाशी. माधुरीशी.
अहो ती माधुरी कशाला करेल लग्न? तरी तुला सांगतो, तुझा बाप जेव्हा जन्माला आला ना तेव्हा गोरा गोरा पान होता. नाही रे, नाही रे, कालाच्या ओघात तो काला कुट्ट झालेला. ह्या पोरीने जर योग्य वर निवडला असेल तर तो नाही कशाला म्हणाल? बाबा योग्य म्हणजे काय, करोडपती नवरा शोधलाय मी. हा करोडपती आहे? हो. बालका तू काय करतोस? अच्छा असे करून पैसे कमवतो? नाही नाही, सांग काय करतो. माझा हायवे वर शेंगदाणे विकायचा बिझनेस आहे. कार्टे अगं तुला अक्कल आहे काय? हा शेंगदाणे विकून करोडपती होणार आहे? तुला सांगतो पोरी, याच्यावर तू लग्न केलंस तर तुझं आयुष्य सगळं अंधारमय आहे. बाबा अंधारमय? अरे हायवे वर शेंगदाणे विकतोस, काय उजेड पाडणार आहेस तिच्या आयुष्यात तू? हो मी हायवे वर शेंगदाणे विकतो म्हणजे लग्न झाल्यावर हिला हायवे वर नाही ठेवणार आहे. मग कुठे ठेवणार आहे? माझ्या घरी. अगं पोरी, या सऱ्याचं घर आपलं दोन खोल्यांचं. तुला माहितीये, अगं भिंतीत खिला ठोकला ना तो शेजारी आरपार जातो आणि तो शेजारचा माणूस त्याला टोपी लटकवतो. अशी शिडशिडीत भिंत आहे. हे पत्रेवरचे एवढे बेमान आहेत, पाऊस आला की त्याला ओरडून ओरडून सांगतात अरे इकडे पडा इकडे पडा, हित भोक पडलेली आहे. तुला सांगतो, तुझ्या बापाने काबाड कष्ट करून दोन खोल्यांची जागा घेतली. ऑलरेडी त्याच्यात एक हत्ती आहे, हा छोटा एक गेंडा आहे. मग या रेड्याला आम्ही कुठं बांधणार? मग हा देखणा शहामृग कुठे काही बसणार? बाबा देखणा शहामृग कोण? तुझा बाप. त्याला तेज पुरुष शहामृग म्हणताय ना, तो मुळात शामरुग नाहीये, कावळा आहे. तो बसेल खिडकी. ए कावळा म्हणू नको रे. हे बघ, माझं शामरुग राहू दे, तुझा कावळा राहू दे, आपण तडजोड करूया. आपण त्याला बगला म्हणूया का? म्हणजे कसं जरा म्हणजे प्रेस्टिज वाढेल ना त्या माणसाला. तेजपुंज माणूस आहे ना तो. म्हणून बाबा बगला चालेल, उपाय सांग. पाय सोड, पाय सोड, मग उपाय सांगेन ना. हे बघ पोरी, तू याचा नाद सोडून देस. नाही बाबा, मी याला नाही सोडणार बाबा. मग तू दे सोडून हिला. नाही बाबा, मी हिला नाही सोडू शकत, आमचं नातं अतूट आहे. कसं आहे? अतूट. तुटलं ना, इकडे ये, इकडे ये वासाड्या कोपऱ्यात. ते तुला सांगतो, ही उद्या सकाळी उठल्या उठल्या ना हिचा मी सेल्फी पाठवतो. आणि हा दाताचा फावडा आहे ना त्याचा क्लोज पाठवतो. तो झूम करून बघ, चार दिवस कोमात ना उठायचाच नाही वासाड्याला. काही असेल पण मी माझ्या मयुशीच लग्न करीन. बाबा खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलोय. होय होय बाबा, उपाय सांगा बाबा, उपाय सांगा बाबा, उपाय. पाय सोड वासाड्या. तुला वाटलं काय माझी गाडी आहे तू उचलतो टोईंग नी नो पार्किंग मधली? ए काय बाबा, मी माफी मागते, चुकलं त्याच. पण तुम्ही उपाय सांगा ना. हे पोरी इकडे ये पोरी, अशा घरात जाऊन तू संसार करणार आहेस? हो बाबा. अगं व्यर्थ आहे तुझं आयुष्य बालिके, व्यर्थ आहे. तुला सांगतो नको लग्न करू ह्या माणसाबरोबर. मग इकडे काय करूया? आपण तुझ्या बापाची सुपारी देऊया. सुपारी? नको नको. अरे पोलिसांना कळलं आणि त्यांनी तुला जेल मध्ये टाकलं तर मी कोणाला घेऊन हनीमूनला जायचं? तुझा बाप यमसगती निघाला आणि तुला हनीमूनची पडलेली आहे. बाप माझा, हनीमून माझ, तर मी बघून घेईन ना. तुम्हाला नाही सांगायचं ना उपाय, मग गप्पा बसा ना. कशाला आमच्या मध्ये मध्ये बोलताय? हे बघ, हे बघ, मी आहे ना घरातून येताना जमिनीचे आणि घराचे कागदपत्र आणलेले. मला बाबांची सही येते, आपण सगळं विकू आणि शहरात पळून जाऊ. माझ्या बाप जाद्यानी घाम गाळून कमवलेली जमीन तू विकून शहरात पळून जाणार आहेस? तुमच्या बाप जाद्यांचा काय संबंध इथे? आहे संबंध, कारण मी तुझा बाप आहे. बाबा तुम्ही, बाबा तुम्ही इथे कसे? बाबा बाबा पण तुम्ही बँकेत गेला होतात ना? बँकेत काम? बँके बिंकेत काय नाही. अरे ज्या बँकेत माझा बाप मॅनेजर आहे त्या बँकेत तुझा बाप मॅनेजर असेलच कसा? तुझा बाप बँकेत मॅनेजर आहे? मग तो तोंडी परीक्षा पास झाले ते? त्याच्या तोंडी परीक्षेच राहू दे. आता तुम्ही घरी या, आई तुमची चांगली तोंडी परीक्षा घेणार आहे. हत्ती काय, छोटा गेंडा काय, रांडुक्कर काय? ए रेडा रेडा. हो रे रेड्या. आणि तुम्ही कोण? शहामृग. स्वतःच म्हणतो शहामृग.
जाणून घेऊया तुमचा हा परफॉर्मन्स आपल्या सरपंचांना कसा वाटलाय. सई, छान होता परफॉर्मन्स. गेस्ट आपले जे आज आले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांनी आजच्या स्किटमध्ये, आजच्या परफॉर्मन्समध्ये तुमच्या खूप छान बहार आणली. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रसाद. प्रभाकर, वेलकम. तू आलास जेव्हा जेव्हा जिथे जिथे येतोस तेव्हा तिथे तू मजा आणतोसच. तुझी शालू आणि तू जेव्हा सोबत असता तेव्हा बहार येतेच. अंकित मयुरी, प्रभाकर हे आज तुमच्या जेवणातलं लोणचं होतं की जेव्हा जेव्हा आपण त्याची चव घेतो तेव्हा तेव्हा ते भयंकर टेस्टीच लागत होतं. पण कधीतरी अशी वेळ येऊ शकते की लोणचं संपलंय घरातलं, तर आहे ते पदार्थ खुमासदार व्हायलाच पाहिजेत आणि त्याच्यातनं भूक भागलीच पाहिजे. सो तुमचं इंडिव्हिज्युअल जेवण, तुमची इंडिव्हिज्युअल डिश तुम्ही किती टेस्टी करताय आणि ती टेस्टी करण्याकरता तुम्ही त्याच्यात किती प्रेम माया आणि किती चव ओततंय हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि त्या लोणच्यामुळे आजचं जेवण टेस्टी झालं असं आपण म्हणूया. विश यू ऑल द बेस्ट. जाणून घेऊया तुमच्या या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला किती गुण मिळालेत. सई, 9 गुण. प्रसाद, 8 गुण. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.